नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या असतानाच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ही महानगरपालिका निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली. याच अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्ष नवी मुंबई प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नवी मुंबईतील सांगपाडा येथे करण्यात आले. याप्रसंगी रासपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील, महासचिव बाळासाहेब कुलकर्णी, नवी मुंबई प्रभारी महादेव अर्जुन, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष जनार्दन झोरे, सचिव लक्ष्मण आखाडे, महिला आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट सुवर्णा शिंगाडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील यांनी नवी मुंबई मनपाच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार असण्याची घोषणा यावेळी केली आहे. आज आमच्या नवी मुंबई येथे सांगपाडा येथे आज आमच्या पक्षाचं राष्ट्रीय समाज पक्षाचं मध्यवर्ती कार्यालयाची आज ओपनिंग होतं. आज पक्षाच्या माध्यमातून आमचा एकच नवी मुंबईतल्या संपूर्ण रहिवासी आणि पूर्ण मतदार राजाला एकच संदेश देण्याकरता आम्ही हे मध्यवर्ती कार्यालय ओपन करत आहोत की राष्ट्रीय समाज पक्षसुद्धा आता नवी मुंबईमध्ये सज्ज झालेला आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी. आणि त्याचीच जे आहे म्हणजे प्रचाराचा नारळ म्हणा किंवा प्रचाराची सुरुवात आज आम्ही मध्यवर्ती कार्यालयानेच करत आहोत. तसं पाहता आज झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ही शहरी विभागाकरता ही पहिलीच लढाई आहे. म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका तसं पाहायला गेलं तर ही पहिलीच एक निवडणूक अशी आहे की विधानसभेनंतर आलेली ही एक निवडणूक आहे. आज पक्षीय बलाबल पाहता निवडणुकीच्या आधीचं वेगळं चित्र होतं. ज्या आत्ता पूर्ण इलेक्शन झाले त्याच्यापूर्वी जे वेगळं जे चित्र होतं आणि आत्ताचं चित्र खूप वेगळं आहे. पूर्वी जे पक्ष सत्तेत होते ते आता बाहेर आहेत आणि जे बाहेर होते ते सत्तेत आलेले. नवी मुंबईमध्ये सुद्धा काही विचित्र अशी आता परिस्थिती झालेली आहे. मग ह्याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आम्ही एकच मानस आहे की राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही कोणत्याही हेवे दावे न ठेवता आमचे कार्यकर्ते असे सज्ज ठेवलेले आहेत की आज लोकांपर्यंत जाऊन फक्त त्यांना जो खरा न्याय आहे तो फक्त आमचाच पक्ष देऊ शकतो. कारण आम्ही ह्या 12 भानगडीमध्ये पडणार नाही आहोत. हे जे त्यांचे भांडवलशाही चालू आहे की फक्त ही खुर्चीची साठी सत्तेसाठी खुर्ची आणि फक्त स्वतःसाठी हे सर्व जो कारभार चालू आहे राजकारणाचा तो कुठेतरी लोकांना खरंच कंटाळलेले आहेत लोक. म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष हा एक त्यांना नवीन पर्याय लोकांना लवकरात लवकर समजेल की आज राष्ट्रीय समाज पक्षामार्फतच आपलं खरोखर योग्य काम होऊ शकतं. नवी मुंबईमध्ये आमच्या संपूर्ण उमेदवार उभे करायची आमची इच्छा आहे. राष्ट्रीय समाज पक्ष मागील 20 ते 25 वर्षापासून नवी मुंबईत काम करत आहे. फुले शाहू विचारधारा घेऊन विस्थापित तसेच स्थानिकांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करणार असल्याचं नवी मुंबई प्रभारी महादेव अर्जुन यांनी यावेळी म्हटलंय. आदरणीय माननीय महादेवजी जानकर साहेब यांची जी विचारधारा आहे जे विस्थापित लोकांना प्रस्थापित प्रभावामध्ये आणण्यासाठी आज आम्ही जवळजवळ 15-20 वर्षापासून या नवी मुंबईमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करत आहोत आणि प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेला पक्ष आमचा नवीन होता, ताकद कमी होती, पण आज आमचे साहेब मंत्री होते, आज सत्तेमध्ये आमचे साहेब होते आणि त्यामुळं आमच्या निश्चितच या नवी मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितच मध्ये पक्षाची ताकद वाढलेली आहे. आणि ज्या गेल्या वेळेला जी काय आम्ही इथं निवडणुका लढवल्या त्याच्यापेक्षा निश्चितच म्हणजे जास्त ताकदीने आम्ही हे येणारी निवडणूक लढवू. हे निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये जे आमची जी फुले शाहू आंबेडकर विचारधारा की जी इथला जो विस्थापित समाज आहे संपूर्ण देशाला किंवा महाराष्ट्राला त्यांना ह्या प्रस्थापित प्रभावामध्ये आणायचं आहे. इथल्या स्थानिक काही समस्या आहेत, समजा आता गाववाल्यांचा गावठांचा प्रश्न आहे किंवा आणखी सिडकोच्या काही जुन्या सोसायटी आहेत त्यांचा प्रश्न आहे. असे म्हणजे जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्नाला निश्चितपणे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. रासपाचे नवनियुक्त नवी मुंबई जिल्हाध्यक्ष जनार्दन झोरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची जोरदार बांधणी सुरू आहे. त्यामुळे येत्या नवी मुंबई मनपाच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून विजय प्रस्थापित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय. या नवी मुंबईच्या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही
नवी मुंबईमध्ये ज्या इलेक्शन लढणार आहेत त्या 111 जागा टोटल आहेत, 56 लेडीज आणि 55 जेंट्स अशी ही निवडणूक आहे. परंतु आमच्याकडे आम्ही जास्तीत जास्त महिला उमेदवारांना संधी देणार आहे आणि येत्या आपले राष्ट्रीय समाज पक्षाचं जे ध्येय आणि धोरण आहे ते आम्ही जनतेसमोर मांडून लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने महापालिकेत आवाज उठवून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय जानकर साहेबांचा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. मला वाटतं मी गेली 2 महिन्यापासून या कामाला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ नवी मुंबईची बांधणी चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि बरेचसे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जोडले गेलेले आहे आणि नक्कीच आम्ही या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करून त्या निवडणुकीमध्ये आम्ही या प्रस्थापित पक्षांना नक्कीच जागा दाखवण्याचं काम करू. कॅमेरामॅन मसूदसह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.